नमस्कार माझी रेसिपी माझी बागमध्ये आपले स्वागत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अश्विनी पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचे काय महत्त्व आहे याची माहिती देणार आहे तसेच कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात पुराणामध्ये अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत त्यातील दोन पौराणिक कथांचा संदर्भ मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अश्विनी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते या दिवशी पाळाव्याच्या व्रताला कोजागर व्रत असेही म्हणतात दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी तसेच या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आटवून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदोडे जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते स्वतःही सेवन करावेत दुधात मध्यरात्री पूर्णचंद्राची किरणे पळू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते कोजागिरी पौर्णिमा संदर्भात पुराणात अनेक कथा सांगितलेल्या आहेत त्यातील प्रसिद्ध कथांपैकी दोन पौराणिक कथांचा था संदर्भ मी याई मदे देना रहे। त्या तील पहली अश्या या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे त्यातील पहिली कथा अशा प्रकारे आहे एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले तिच्या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले तिने आपले राजवैभव परत मागितले तिला ते वैभव परत मिळाले कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वी तलावर येते ती चांदण्याच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते को जागृती को जागृती म्हणजे कोण जागी आहे तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान वैभव देण्यासाठी ती आलेली असते जे लक्ष्मीला साध देतात त्यांना ती सुख समृद्धी प्रदान करते अशा प्रकारची पौराणिक कथा पहिली प्रसिद्ध आहे आता दुसरी कथा मी तुम्हाला सांगत आहे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत परंतु गरीब ब्राह्मण राहत होता तो जेवढा सज्जन होता तेवढीच त्याची पत्नी दुष्ट होती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे ती त्याला सतत त्रास देत होती गरिबीमुळे त्रासलेल्या आणि पत्नीच्या अनेक प्रकारच्या शब्दांना ब्राह्मण अंटाळून गेला होता पत्नी ब्राह्मणाला नको नको ते बोलत होती आपल्या विरोधातील त्याचे आचरण पाहून ती त्याला त्रास देत असे चोरी यासारख्या वाईट कामासाठीही ती त्याला प्रवृत्त करू लागली एकदा ब्राह्मण एक पूजा करत होता पूजा करत असताना तिने या पूजेमध्ये व्यत्यय आणला आणि व्यत्यय आणून तिने ती पूजा पाण्यात फेकून दिली चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राह्मणाने जंगलात निघून जाणे पसंत केले जंगलात गेल्यावर त्याला काही नाग कन्या भेटल्या त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाला त्या दिवसाचे महत्व सांगितले तो अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता तिने ब्राह्मणाला कोजागिरी व्रत करण्यास सांगितले त्याने ते व्रत विधीपूर्वक केले त्याला सुख समृद्धी मिळाली लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुबुद्धी झाली त्याचा संसार सुखाचा झाला अशा प्रकारे पुराणामध्ये प्रसिद्ध पौराणिक कथा आहेत या कथांच्या संदर्भानुसार कोजागिरी पौर्णिमेचे महत्व सहज लक्षात येते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो या रात्री लक्ष्मी पृथ्वी तलावर येऊन जागे असणाऱ्यांना धन धान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टीचे प्रतीक असल्याने त्याची पूजा करणाऱ्यांना चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजेच कोजागिरी पर्वतालगत आलेला असतो त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते तुम्हाला या व्हिडिओमधील माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद